नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग नंबर 26 मध्ये। आणि कालच्या ब्लॉग मध्ये एक मिस्टेक झाली की कालचा ब्लॉग जो होता तो 24 नंबरचा होता, पण मी त्यातच म्हटलो की तो ब्लॉग नंबर 24 होता। आता वाजत आले 12 आणि आत्ता माझी मॉर्निंग झाली। आत्ता मी दूध वगैरे घेतलंय, आता मी आवरल आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात होईल। आणि आज खूप साऱ्या गप्पा मारायच्या तुमच्यासोबत आणि खूप गोष्टी डिस्कस पण करायच्या आहे, कारण आजचा ब्लॉग नंबर 25 आहे। जेवणाच्या मध्ये मस्ती चालू होती, याच्या डोक्यावर टाकलं होतं। नाही बस ना, बस ना, बस बा, बस बस बा, बस बस बा। हो बिझी आहे अभी। तर प्रशांत सोबत आज आम्ही एक गेम खेळणार, बंद करणार। प्रशांत सोबत एक गेम खेळणार आहे, म्हणजे आमच्या दोघांमध्ये गेम। हा प्रशांत याच्यात आणि याच्यात गेम आहे। कोणत प्रदीप आणि माझ्या मध्ये चॅलेंज लागलंय। तर गेम असा आहे, भाव बंद कर ना। गेम असा आहे, नाही गेम असा आहे की एक पाय प्रशांत तो ओढणार आहे आणि एक पाय मी ओढणार आहे, आणि त्याच्याकडे पाय तुटून हातातील तो विनर असणार आहे। चॅलेंज आहे भावा, चॅलेंज भावा, चॅलेंज मी तोडून घेणार। काय चालू आहे प्रशांत दादा, काय चालू आहे? टेन्शन आलं आता काय, व्हिडिओ पण काढाल आपले। व्हिडिओ पण काढाल, व्हिडिओ पण, व्हिडिओ झाल्यावर आज नंतरचे लागणारच नाही। जसं 3 दिवसानंतर नाही ना, प्रियापती रामचंद्र की जय। आता आम्ही व्हिडिओ साठी खाली आलोय, कारण वातावरण एकदम भारी झालंय, पाऊस वगैरे पडलाय। तर इथं पण काढले तरी चालेल, इथं काढू मस्त, इथं खूप भारी व्हिडिओ येतील, इथंच काढू। अशा पद्धतीने आमचं आता शूट चालू आहे आणि असं काही तंतन भणभण चालू आहे। आणि तिकडे बघा, खूपच मस्त शूट झालेलं आहे आज, आणि आम्ही फर्स्ट टाइम कॉमेडी व्हिडिओ मध्ये आलोय। हो माझ्या व्हिडिओ मध्ये आता दिसणार आहे, नक्की बघा व्हिडिओ, कसा वाटला नक्की सांग कमेंट करून। मोसम एकदम झालेलं आहे। तर खाली व्हिडिओ वगैरे काढले मी, त्याच्यानंतर वरती आलो, त्याच्यानंतर डोळा लागून गेला म्हणजे झोपलो मी। आता संध्याकाळचे 6 वाजले, आजचा दिवस इतका बोर गेला कारण नुसता पाऊस आला होता आणि त्यात असं डोकं दुखत आहे आणि हे असं वातावरण चेंज होत आहे। आणि आता आर काहीतरी करते, आता परत तिला भूक लागली, खिचडी करते बहुतेक। काय करते आज? खिचडीचा प्लॅन आहे, तिला पण तिची पण तब्येत खराब आहे आणि माझं पण थोडंसं डोकं जवळ पडलंय कारण वातावरण एकदम चेंज होऊन गेलं आहे। बाहेर अजून पण पाऊस चालू आहे आमच्या। काय करते? तुला भूक लागली तर तुला पोळी करून देते। एवढं जवळ एवढ्या हळूहळू बोलतीय तू, मग काय? अरे तुला भूक लागली तर तुला पोळी करून देते। हा असं मोठ्याने बोल, गोड पोळी ना, साखरेची भावा, साखरेची पोळी। ते मेड्याची पुरी मारली गेली बाबा। काय काय काय? ते मेड्याची पुरी मारली गेली। कस काय? त्यांनी सगळ्यांना मेसेज केले ना, डायरेक्ट स्टोरी टाकले बघितले ना मी स्टोरी। मग काय म्हणे ते? काय म्हणे सर, प्लीज स्टोरी डिलीट करा म्हणे, असं नसतं म्हणे। म्हणलं तुम्ही क्रिएटरला मेसेज केला कस काय, पण टाइमच ती घालायची म्हणलं एजंटी। मग मग म्हणे सर म्हणे याच्या पुढे नाही होणार म्हणे, माझा ज्युनियर होता म्हणतो। म्हणलं ज्युनियर आता काय असेल, बहुत हार्ड। गोड पोळी खायची ना, अशी जाती साखरेत पोळी, पोळीमध्ये साखर। मी लाटून बघू का? मेरे को लाटण्याच नाही देते बटक बाबांनी। अजून जेवणासाठी भरपूर वेळ आहे, त्याच्यानंतर मी गोड पोळी खाल्ली आणि आता खिचडी बनती आहे। आणि हा माझा छोटा आहे फोन, आणि आता 7:20 झाले आणि आरोहीने माझा आणि तिचा फोटो ठेवलेला आहे।
अजून खूप वेळ खिचडीला, मग आम्ही खिचडी खाणार. आणि आज काहीच नाही केलं कारण पावसामुळे काही सुधारलंच नाही, खाली व्हिडिओ काढले थोडेफार, त्याच्यानंतर प्रशांत घरी चालल्या गेला. आजचा दिवस खूप जास्त बोर गेला माझ्यासाठी तरी. आणि मित्रांनो, हा आपला 25 नंबरचा व्लॉग आहे, पण तरी पण खूप जणं बघता, पण सपोर्ट खरंच खूप कमी जणं करताय. मित्रांनो, मी डेली लाईफस्टाईल व्लॉग तुम्हाला एवढं जोडून ठेवतो आहे माझ्याशी, कारण 25 व्लॉग आपले यूट्यूब चॅनलवर आले, बट 5 दिवसाचा सपोर्ट अजून पण नाही आहे. तर ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे ना, त्यांनी एकदा सबस्क्राईब करून टाका हक्काने. झालं सकाळपासून, आता निघले बाहेर, झालं सगळं, झालं रडून पडून, झालं. मग काय झालं शेवटी, काय रिझल्ट काय लागला? रिझल्ट काय लागला? चुकी मुलांचीच राहते. ए, तू तोंडी लावायलाय. अशा मुलांची राहते चुकी. कुठे गेलता पॉम्प पॉम्प मध्ये पिलेची ऍक्टिंग करत होता. वॉक करू राहिला, मग काय वेगळं थोडी. सकाळचं जेवण द्यायचं आज. यांच्यासाठी काही नवीन लोक करू, ती बटाट्याची भाजी पडली यांची दूध द्यायची. कुठं आता कुठं जास्त गरीब आहे. खिचडी बघा आम्ही कशात केली आहे. किरण, दही घेऊन येतो का? दही आण ना खिचडीत खायला. ए, दही आण. पाऊस चालू आहे ना? कमी आहे ना पाऊस? नका जाऊ. काळ काय, मला कपडे चेंज करायला 10 मिनिटाला. नका नका, बस रे खायला, बस झाला. काहीच नाही आज. बाप एवढा ऐकतो भावा. मुळ्याची भाजी छान राहते, खावा माणसाच्या शरीराला. रातभर पाहतात भावा, 4 तारखेला त्याच्या गावात जाणे, वापिस बी नाही. सुखरूप येशील. तर आता आमचं जेवण वगैरे झालं, आणि आता ना इथं मी एक व्हिडिओ ऍड करतोय, तो व्हिडिओ बघा, मग आपण भेटू. गाईज, मी परत एक ऍड सोबत आलेलो आहे, जो की आज मी अशी वस्तूची ऍड नाही करणार आहे, मी आज खाण्याची ऍड करणार आहे. संडे होया मंडे, रोज खाणे चाहिए अंडे. मी अंडे की ऍड कर रहा हूँ, जो की दररोज अंडे खाने चाहिए. अंडे से हमारा प्रोटीन बनता है, बहुत कुछ चीज़ें बनती है. उसका अंदर का भी मैं आपको दिखा देता हूँ. आपने कभी देखा नहीं था, देख लो. ऐसा कुछ रहता है, ऐसा कुछ रहता है. मैं खा के भी दिखाता हूँ. मैं तो भी कभी खाता ही रहता हूँ, क्योंकि प्रोटीन बहुत रहता है उसके अंदर. अगर मटन चिकन वगैरह नहीं खाए तो यह तो जरूर ट्राई करना, एक नंबर है. आपको किधर किसी भी दुकान में मिल जाएगा. एक नंबर है. और उसके साथ कांदा, मैंने कांदा खा लिया. और मैं कल अब और 5 ऐड करने हैं, तो ये लास्ट की ऐड है. ऐसा कुछ रहता है. मैंने कमेंट में बताना किसने किसने अंडे खाए. मैंने तो बहुत ही बार खाए. मैंने क्या, मैंने ना ये भी खाया है, क्या, अंडे की चटनी. अंडे की चटनी के साथ खाया है यार. और अंडे की भाजी भी खाई है. मैं तो जरूर ट्राई करता हूँ.
आता जो व्हिडिओ बघितला ना तो माझा भाऊ आहे, म्हणजे 8 वर्षांचाच आहे. इला तो व्हिडिओ पाठवला त्यांनी आणि फोन केला म्हणे मी व्हिडिओ केला आहे. तिने असे 6-7 व्हिडिओ केले, डायरेक्ट सिरीज केली आणि मग मी तो अपलोड केला आहे. तो व्हिडिओ कसा वाटतं हे सांगा. आणि मी आता त्याचं एक चॅनल क्रिएट करणार आहे. तो अजून लहान आहे, 8 वर्षांचा आहे. तो जेव्हा 13 वर्षांचा होईल तेव्हा त्याला ऑफिस येईल, म्हणजे तो त्याचा अकाउंट यूज करू शकेल. त्याच्यानंतर तो स्वतः येऊन देईल. 200 रुपयाचा बूट 1000 रुपयाचा सांगितलाय त्याने. अंडा कसं खायचं हे पण तर सांगतो मी. असं अजून असं जेव्हा तो पाठवेल ना मला, मी ऍड करत राहील. आणि हा आणि हा व्हिडिओ आवडला असेल, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. कारण 25 नंबरचा ब्लॉग आहे आपला आणि तरी पाहिजे तसा सपोर्ट भेटत नाहीये. 25 दिवस आपण सगळे व्ह्युअर्स आणि आपण पण सोबत आहे. तर खरंच ते लाल कलरचं जे सबस्क्राईब बटन आहे ते प्लीज प्लीज आपल्या हक्काच्या माणसासाठी एकदा दाबून द्या.